मग येवराई तालुका कुणाचा आहे? येवराई तालुका कुणाचा आहे? मग येवराई तालुक्याचा लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे? आजपर्यंत युक्ती नाही ओबीसी सांगतात करू नये, प्रचंड बहुमताने करायचं आहे. कारण आमच्या हातांड्याची, आमच्या वाडीची, आमच्या वस्तीची जी वेदना आहे. अरे दसरा आणि दिवाळी आली की आमचे सगळे ट्रॅक्टर चालले, कुठं चालले? ही वेळ कोणावर आली? नाहीतर आतून आम्ही म्हणतोय आमचं भोग आहे, आम्हाला भोगायचं आहे, आमचं कष्ट करायचं, आमच्या पोराचं लग्न झाले, मग आता ते कर्ज झाले फेडायचं कोणी. तुम्ही म्हणता ना गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मागास कुणाला ठरवलं जात? मागास ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून घरापासून अनेक मैल दूर जाते, ते घर तरी सुधारलेलं असू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांविषयीचे जे कायदे केले, बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री पदापदी असताना ते कायदे केले. बाबासाहेबांनी फक्त संविधान नाही लिहिलं, बाबासाहेबांनी तुमच्या मताला, तुमच्या अधिकारांना गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाचा सुद्धा विचार केला. ही ओबीसीची लढाई आहे ना, काहीतरी वेगळं बोलावं म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. कारण रोज रोज देश 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 बोललो. तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी इथून बाहेर जात असताना कॉन्फिडन्स आला पाहिजे आपल्या मनामध्ये. आमचे हक्क म्हणजे काय, आमचे अधिकार म्हणजे काय, आम्ही आहोत कुठं, आमचे लेकरवाडे काय करतात, आमचा व्यवसाय काय आहे, आम्ही गावगाड्यामध्ये या कायद्याच्या सभागृहामध्ये आमचं लोकप्रतिनिधित्व तिथं केलं पाहिजे. गावगाड्यामध्ये कशासाठी मानतो तुम्ही? आम्ही देवकरे साहेब कशासाठी मानतो? वाघोडे साहेब कशासाठी मानतो? खेळकर साहेब कशासाठी मानतो? पंचायतीसाठी. तुम्ही आम्ही कशासाठी मानतो? तुम्ही आम्ही मानतो चव्हाण साहेब पंचायतीसाठी मानतो, जिल्हा परिषदेसाठी मानतो? नाही, तुम्ही आम्ही दोन पावलं मागला पाहिजे. तुम्ही आम्ही दोन पावलं गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांना विश्वास दिला पाहिजे. इथल्या व्यवस्थेला पर्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक आली, विधानसभेची निवडणूक आली, एक तर पवार नाही तर पंडित. मी नाव घेऊन बोलतोय, समजावं तुम्हाला म्हणून बोलतोय. का निवडणुका डोळ्यासमोर आल्या की यांचा ओबीसी सेल जागा होतो. काय होतो? ओबीसी सेल जागा होतो. आणि ह्या ओबीसी सेलला निवडणुका आल्या की त्याच्या गाड्यात एक कस्ती आणि त्याला एखादी भाड्याची गाडी. निवडणुका संपल्या संपल्या तो सेल कुठे जातो, काय होतं त्या सेलचं आम्हाला कळत नाही. कोण असेल तर माफी मागतो बरं का पहिल्यांदा, कारण शेवटी सेल म्हणा आपलाच विचार आहे. काहीतरी धडपडतोय, काहीतरी करतोय, त्याला मी मान दिला पाहिजे, त्याला पण काय नाराज करून नाही चालला. पण राजकारणामध्ये प्रतिनिधित्व घ्यायची वेळ येते, राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्थान द्यायची वेळ येते. तर ओबीसी सेलचं प्रमुख तुम्हाला मला केलं जातं, म्हणजे दुय्यम वाजून तुम्हाला मला केलं जातं. आणि आमदार व्हायची वेळ येते. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आरक्षणाची लढाई करताय, त्या राजकारणावर बोलताय. होय, मी राजकारणावर बोलतोय. टीपी सर, राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये पुसटचे सुद्धा सीमारेषा नाही. मी तर मानत नाही. माझे महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक कार्यकर्ते होते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन घडवणारा महामानव होते ना. पण कायदे मंत्री पदावर जावं लागलं, कायदे मंत्री पदावर गेल्यानंतर तुमच्यासाठी कायदा लिहावा लागला, घटना समितीचं मसुदा समितीचं अध्यक्ष व्हावं लागलं, तुमच्या हक्क अधिकाराची लढाई त्यांना लढावी लागली. आणि मग सकाळी आम्ही मंडळ स्तंभाला अभिवादन केल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न आले. 1993-94 वॉटरशेड मुवमेंट, 93-94 म्हणजे ओबीसीच्या आयुष्यामध्ये, 18 पगड जातीच्या आयुष्यामध्ये ते स्वातंत्र्य तुम्हाला मला होतो. कारण तुमच्या आमच्या हक्क अधिकारावरती मोहर उमटवणारा पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या
तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपलं कोण, बरकत कोण, आपल्या हक्का अधिकाराची लढाई कोणती, आपला पक्ष कोणता, आपल्याला प्रतिनिधित्व देणारा, आपल्याला लढण्यासाठी संधी देणारा, आणि नुसती संधी देऊ नये, संधी दिली आणि पराभूत करण्यासाठी प्लॅन करणारा पक्षाला पाहिजे आपल्याला. आपल्याला संधी दिली पाहिजे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा दिली पाहिजे. तुम्हाला आम्हाला फक्त मदत घ्यायला घेतलाय, काय आहे आमची लढाई, आमची लढाई म्हणजे आपली लढाई काय आहे, आमच्या हक्काधिकार टिकले पाहिजे, आमचं भूमिशीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत, त्या 56,000 जागा गेल्या 3 वर्षापासून इथं निवडणूक होत नाही. काही नगरपालिकांचा कालावधी 5 वर्षाचा आहे, तो 5 वर्ष सुद्धा मुलांडून गेले, निवडणूक होत नाही. कारण ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये गेले 3 वर्ष झालं, इथलं न्यायालय हिअरिंग घेत नाही, सुनावणी घेत नाही, आणि आमचं लोकनियुक्त सरकार त्यांना विनंती करत नाही की तुम्ही सुनावणी घ्या, कारण आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत. गावकऱ्याचं सांगा तुम्ही आधी, आणि तुम्हाला आम्हाला बोराडे सर, सानप सर सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला आम्हाला काय असतं पंचायत समिती सदस्य म्हणजे, काय असतं जिल्हा परिषद सदस्य म्हणजे, मी कमी लेखत नाही. हे गावकऱ्यामधलं आपलं फ्री डायर मध्ये ही सिस्टीम आहे, कमी लेखत नाही अजिबात. काय करावं लागतं गावकऱ्यामध्ये, गटार काढ, कुठं शाळेचं पत्र उडवलं, शाळेचं पत्र बसवू, कुठंतरी गावामध्ये दिवा लाव, कुठंतरी एखाद्या रस्ता कर, हेच ना पंचायत समिती जिल्हा परिषदला हेच काम असतं का, ह्याच्या पलीकडे काय असत. पण ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो, महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा, आमचं प्रतिनिधित्व पोहोचत नाही. काय त्या अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांवर वेळ येत असेल, काय त्या पदोन्नतीवर वेळ येत असेल, काय त्या रिझर्वे बिंदू नियमावली रोस्टर काढला जात असेल काय, कारण तुम्ही जबाबदार माणसं आहात म्हणून या गोष्टी बोलतोय. बोलायचे कुठे या गोष्टी, समांतर आरक्षणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 4,500 जाती गेल्या काही वर्षामध्ये तुमचा लॉस झालाय. किती किती नोकऱ्यांचा, 4,500 नोकऱ्यांचा लॉस प्रशासनामधला झालाय. समांतर आरक्षण, कारण बॉर्न इन्स म्हणजे काय, जन्मानं ओपन, आणि म्हणजे बॉर्न इज बॉर्न आणि ओपन इज बॉर्न म्हणजे काय, जन्मानं ओपन असणं आणि समांतर आरक्षण, ह्या या एका शब्दाचा ढोळ घातलाय असं असणं ना. म्हणून तुम्हाला मला काय सांगायचंय, गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांनी, 11 जातीच्या लोकांनी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, तुम्ही आम्ही पैरा केला पाहिजे. पैरा काय, तुम्ही आम्ही पैरा केला,